माती माती मायंदळ आहे, माती गर्भ आहे. जे जे नश्वर मातीत जात ते सत्व होत, जे जे सुप्त आहे उमेदी आहे ते मातीत मूळ धरत. माती पोटात घेते, माती क्षमा आहे, मातीला देह नाही पण मातीला आत्मा आहे. मातीतून उपसलं तरी माती कैवार घेते, माती अपार होते, माती आकार घेते. जगण मरण मुरून मातीत माती अनुद्विग्न कारण होत. भिजते थिजते भासते तरी मातीच्या आत्मक्लेशाचंही कारण होत. माती सांगता आहे, माती हेरंब आहे. मातीतून मूर्त्या जन्म घेतात, मूर्ती बनते तेव्हा मूर्तिकाराची आयुष्य रेषा कमी कमी होत चिकटत जाते मूर्तीच्या देहाला. मूर्तिकार सायास घेतो तेव्हा मूर्तीला श्वास येतो. अनंत मातीतून अनंता आकाराला येतो, मंगल मातीतून मंगल मूर्ती आकाराला येतो. नऊ दिवस मातीतला प्राण साजरा होतो, दहाव्या दिवशी पाण्यासोबत काला होत मातीचा पुन्हा सुस्कारा होतो. सुस्कारा श्वासाचं चरमकर्म आहे. माती मायंदळ आहे, माती गर्भ आहे.